अकोला येथील जटरपेठ येथे अनेक वर्षांपासून सुरू असलेला बंद बर्फाच्या कारखान्याला आज पहाटे अचानक भीषण आग लागली आहे ही आग नेमकी कशामुळे लागली अद्याप समजू शकलेले नाहीये आग विजवण्यासाठी अग्निशमन दलाचे सात ते आठ बंब आले होते आग पाहण्यासाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती हा कारखाना अनेक वर्षापासून बंद होता जटरपेठ येथील बर्फाच्या कारखान्यामध्ये मोठ्या प्रमाणात आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप समजू शकलेले नाही आहे अकोला येथील जटरपेठ येथे अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या बंद बर्फाच्या कारखान्याला आज पहाटे अचानक भीषण आग लागली आहे ही आग नेमकी कशामुळे लागली अद्याप समजू शकलेले नाही आहे आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे सात ते आठ बंब आले होते आग पाहण्यासाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती हा कारखाना अनेक वर्षापासून बंद होता जटारपेठ येथील बर्फाच्या कारखान्यामध्ये मोठ्या प्रमाणात आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप समजू शकलेले नाहीये मात्र आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आल्यानंतर अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत हे आगीला विजवण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्यतीचे प्रयत्न सुरू केले होते आग्नीचे रुद्र रूप धारण केल्यामुळे आग विजवण्यासाठी अग्निशमन दलाला बराच वेळ लागला आहे आग विझवण्यासाठी शर्यतीचे प्रयत्न करीत आहेत आग पाहण्यासाठी जतारपेठ परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती ह्या आगीमध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे मात्र जीवित झाली नसल्याचे अद्याप माहिती मिळाली आहे ही आग नेमकी कशामुळे लागली अद्याप माहिती समजू शकलेली नाहीये हा कारखाना अनेक वर्षापासून बंद होता ह्या कारखान्यात मोठ्या प्रमाणात लाकडी भुसा लाकूड होते ह्या आगीत सर्व साहित्य जळून खाक झाले आहेत सोबत कारखान्यातील भंगार आणि कारखान्यातील बंद मशीन जळल्याने आगीचे मोठे लोंडे निघत आहेत धनराज सपकाळ झुमो न्यूज अकोला